प्रिय मित्रांनो, दशांश अपूर्णांकाचे वाचन व लेखन हा घटक अभ्यासत असताना आपल्याला या ठिकाणी व्यवहार्य अपूर्णांक आणि व्यवहार्य अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात लेखन आणि वाचन या पद्धतीने हा घटक अभ्यासवायचा आहे. हे तर पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा दृष्टिकोनातून 14% 12% असलेला हा महत्वपूर्ण घटक आहे. सर्वांनी नीट लक्षात घ्या. यामध्ये 7.5/10 हा एक व्यवहार्य अपूर्णांक आहे. या व्यवहार्य अपूर्णांकामध्ये 7 हा एकक स्थानी आहे. त्यानंतर 5.10 या व्यवहार्य अपूर्णांकात 5 हा दशांश स्थानी आहे. याचं दशांश अपूर्णांकातलं लेखन हे 7.5 अर्थातच 7.5 असं पण त्याला आपण वाचू शकतो. आणि या पद्धतीने व्यवहार्य अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतरण आणि वाचन हा घटक आपल्याला समजून घेता येईल. यानंतर त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे 7.5/100. या ठिकाणी जो व्यवहार्य अपूर्णांक आहे यामध्ये 7 हा पूर्णांक आहे अर्थातच तो एकक आहे. म्हणून 7 हा एकक स्थानी आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर 5.100 या ठिकाणी 5 हा शतांश स्थानी लिहिलेला आहे. 5 शतांश आणि दशांश स्थानी अर्थातच 0 येणार आहे. म्हणजेच 7.5/100 या व्यवहार्य अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकाचं लेखन हे 7.05 अशा पद्धतीने किंवा 7.05 या पद्धतीने त्याचं वाचन आपल्याला करता येणार. पुढचं आहे, पुढचा तिसरा व्यवहार्य अपूर्णांक 82.100. हा थोडासा वेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी घेतलेला आहे. यामध्ये 82 हा अंशस्थानी आहे आणि छेदस्थानी 100 आहे. या व्यवहार्य अपूर्णांकाचं लेखन करत असताना या ठिकाणी 2 जो आहे तो शतांश स्थानी आहे आणि 8 ही संख्या दशांश स्थानी आहे. एकक स्थानी कुठलाही पूर्णांक नसल्या कारणाने या ठिकाणी एकक स्थानी 0 लिहिलेला आहे. म्हणजेच 82.100 या व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकातलं लेखन 0.082 किंवा 0.82 असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. अर्थातच 0.82 हा व्यवहारी अपूर्णांक 82.100 या ठिकाणी दशांश अपूर्णांकातलं लेखन आहे. या अशा पद्धतीने पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या घटकावरती 14% भारांशनुसार अनेक उदाहरणं दिलेली असतात. बेसिक म्हणून तुम्हाला व्यवहार्य अपूर्णांकाचं लेखन कसं करायचं आणि व्यवहार्य अपूर्णांकाचं केलेलं लेखन दशांश अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतरण करत असताना दशक, एक, दशांश आणि शतांश या पद्धतीने या व्यवहार्य अपूर्णांकातले अंक आपल्याला लिहिता येतील आणि त्याचं वाचन करता येईल. तुम्हाला सर्वांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.